मोबाईलच्या पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद होऊन वादाचं पर्यवसन हाणामारी झाला. काचेची बाटली आणि दगडानं जबर मारहाण झाल्यानं परभणी जिल्ह्यातील अतुल शिवाजी आंबुरे हा जागीच मृत्यूमुखी पडला. गांधीनगर इथल्या बाजारपेठेत ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी चाणाक्षपणा दाखवत यातील संशयित शिवाजी गणपतराव शिंदेला अटक केली. परभणी जिल्ह्यातील संजय बेले, दत्ता पांडुरंग दळवे, शिवाजी गणपतराव शिंदे आणि अतुल शिवाजी अंबुरे हे करवीर तालुक्यातील गांधीनगर बाजारपेठेत वेगवेगळ्या दुकानात काम करतात. 15 दिवसांपूर्वी अतुल अंबुरेनं संजय बेले, दत्ता दळवे आणि शिवाजी शिंदे यांच्याकडून जुना मोबाईल 7,500 रुपयाला खरेदी केला होता. त्याचे पैसे देणे होते. ते पैसे लवकर मिळत नसल्यानं त्यांच्यात वाद होत होता. यातील 3,500 रुपये अंबुरेनं दिले होते. उर्वरित पैशाचा तगादा लावला होता. सोमवारी रात्री अतुल अंबुरेसह तिघे जण एका बारमध्ये मद्यप्राशन करून गडमुडशिंगी ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे रुळाजवळील रिकाम्या जागेत जाऊन थांबले असता त्यावेळी चौघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. यामध्ये तिघांनी केलेल्या मारहाणीत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं अतुल अंबुरे जागीच ठार झाला. अंबुरेचा गळा काचेच्या बाटलीनं चिरण्यात आला असून पाठीवरही काचेच्या जखमा आहेत. तोंडावर दगडानं मारल्यानं ठिकठिकाणी जखमा आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर पाटील, सूरज गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ घटनास्थळी दाखल झाले. सुशांत चव्हाण यांनी तात्काळ सूत्र हलवत संशयित शिवाजी शिंदेला ताब्यात घेण्यात यश मिळवलं, तर आणखी 2 संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले. सदरचा खून हा त्याचेच मित्र संजय बेले, दत्ता दळवे आणि शिवाजी शिंदे हे सगळे राहणार परभणी यांनीच केला असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. या तिघांनीही त्याला एक मोबाईल उधार दिलेला होता आणि त्या मोबाईलचे पैसे तो देत नव्हता. या कारणाचा मनात राग धरून त्यांनी काल त्याला तिथे भेटायला बोलवलं आणि त्यांच्यात त्या पैशावरून वादावादी झाली, झटापट झाली आणि त्याच्यावरून त्याचं पर्यवसन मारामारीत होऊन तिथल्याच कचरा डेपोच्या जवळच तिथं मारामारी झाली. तिथला एक बाटलीचा तुकडा घेऊन 1-2 त्या आरोपींनी त्याला दगडानं आणि त्या काचेच्या तुकड्यानं गळ्यावर शरीरावर वार करून दगडावर दगडाने चेहऱ्यावर मारलेला आहे आणि तो आता मृत झालेला आहे.